नमस्कार. व्ही स्कूलच्या मदतीने प्रशासकीय अधिकाऱ्यांना शाळेच्या कामकाजावरती देखरेख करणे व त्यांना कामात मदत करणे आता शक्य आहे. हे कसे करावे यासाठी आपण हा व्हिडिओ बघूया. FLN निपुण भारत या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपणास FLN सेटअप हा पर्याय निवडायचा आहे. यानंतर ज्या शाळेची माहिती आपणास बघायची आहे त्या शाळेची निवड करणे गरजेचे आहे. आपण आता निवडूया वर्धा तालुक्यातील एक शाळा. शाळा निवडत असताना आपण शाळेचा UDIS कोड किंवा त्या शाळेचे नाव देखील टाईप करून शाळा निवडू शकतो. योग्य माहिती निवडल्यानंतर सेटअप स्कूल या बटणावर क्लिक करावे. आता या शाळेची आपण माहिती बघू शकतो. स्टुडंट डाटा या टॅबद्वारे आपण त्या शाळेत नवीन विद्यार्थी ॲड करू शकतो किंवा जुने विद्यार्थी डिलीट देखील करू शकतो. त्या शाळेत आत्ताच्या स्थितीला कुठले किती विद्यार्थी ॲड झालेले आहे हे आपण बघू शकतो. विद्यार्थी ॲड करण्यासाठी आपल्याला येथे माध्यम निवडायचे आहे. इयत्ता निवडायची आहे पहिली किंवा ज्या इयत्तेची माहिती भरायची असेल ती. त्यानंतर सरल पोर्टलवरून डाउनलोड केलेल्या विद्यार्थी याद्या आपल्याला या पोर्टलवर अपलोड करायच्या आहे. यासाठी मी इयत्ता पहिलीची एक फाईल डाउनलोड केलेली आहे, ती मी आता अपलोड केली. यानंतर आपण आता बघू शकतो की आपली माहिती ऍड झालेली आहे किंवा नाही. इथे आपल्याला विद्यार्थी माहिती ऍड झालेली दिसते. टीचर डेटा या टॅबचा वापर करून आपण शाळेमध्ये FLN ची माहिती नोंदवू शकणाऱ्या शिक्षकांची नावे बघू शकतो. या ठिकाणी आपल्याला प्रत्येक शिक्षकांचे नाव, त्यांना ऍक्सेस दिलेला मोबाईल नंबर आणि त्यांचे स्टेटस दिसत आहे. एखाद्या नवीन शिक्षकांना ऍड करून त्यांना ऍक्सेस द्यायचा असेल तर आपण त्यांचे नाव लिहून त्यांना ऍक्सेस देऊ शकतो. यासाठी शिक्षकांचे पूर्ण नाव लिहिणे गरजेचे आहे. त्यानंतर त्यांच्या ज्या मोबाईल नंबरला आपल्याला ऍक्सेस द्यायचा आहे तो मोबाईल नंबर इथे आपण नोंदवणार आहोत. चूक होऊ नये म्हणून मोबाईल नंबर 2 वेळा नोंदवणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने जर आपल्याला अजून एखादा शिक्षक नोंदवायचा असेल तर आपण ते देखील नोंदवू शकतो. पुढे जा व तपासा या बटणावरती क्लिक केल्यानंतर हे शिक्षक ऍड होतात व ऍड झालेले सर्व शिक्षक आपल्याला खालील यादीमध्ये दिसतात. अशा पद्धतीने आपण आता 2 शिक्षकांची माहिती नोंदवू शकतो. व्ह्यू स्टुडंट या टॅबचा वापर करून आपण सध्या शाळेमध्ये किती विद्यार्थ्यांची नोंद आहे व कोणकोणत्या विद्यार्थ्यांची नोंद आहे ती माहिती पाहू शकतो. यात आपल्याला विद्यार्थ्याचे पूर्ण नाव, सरल ID, माध्यम व इयत्ता बघायला मिळते. त्याचप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याची माहिती चुकलेली असल्यास किंवा एखादा विद्यार्थी डिलीट करायचा असल्यास आपण याच यादीतून तो विद्यार्थी दुरुस्त किंवा डिलीट करू शकतो. डिलीट करण्यासाठी डिलीट या टॅबचा आपण वापर करणार आहोत. यस म्हटल्यानंतर तो विद्यार्थी डिलीट होतो. त्याचप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याचा सरळ ID नाव चुकलेलं असल्यास त्याची माहिती आपण इथून दुरुस्त देखील करू शकतो. या ठिकाणी आपण विद्यार्थ्याचा सरळ ID देखील बदलू शकता व त्याचे नाव देखील बदलू शकतो. माहिती बदलून झाल्यानंतर एडिट बटन क्लिक करावे व आपल्याला दिसते की आता ही माहिती व्यवस्थितरित्या अद्ययावत झालेली आहे. त्याचप्रमाणे अनेकदा प्रशासकीय बदल्या व कामगिरी बदल्या करण्याची आवश्यकता पडते. अशा वेळेस आपण त्या शिक्षकांची नियुक्ती असलेल्या शाळेमध्ये जुन्या शाळेतून बदली देखील करू शकतो. अशा वेळी प्रशासकीय अधिकारी त्या त्या शिक्षकांची जुन्या शाळेतून नवीन शाळेत बदली देखील करू शकतात. बदली प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला टीचर ट्रान्सफर हे टॅब निवडायचे आहे. त्यातील ज्या शिक्षकांची बदली झालेली आहे त्या शिक्षकांना आपल्याला निवडायचे आहे. त्यांच्या समोरील ट्रान्सफर बटणावर क्लिक केल्या ज्या जिल्ह्यात त्यांची बदली झालेली असेल त्या जिल्ह्यात आपण त्यांना पाठवू शकतो. उदाहरणार्थ वर्धा जिल्ह्यातून या सरांची बदली रत्नागिरीत झालेली असेल तर आपण रत्नागिरी जिल्हा निवडावा. ज्या तालुक्यात त्यांची बदली झाली तर तालुका निवडावा व यादीतून त्यांची शाळा निवडावी किंवा UDIS क्रमांक टाकून देखील आपल्याला त्यांची शाळा निवडणे शक्य आहे. शाळा निवडल्यानंतर आपल्याला सबमिट या बटणावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्यासमोर जुन्या शाळेतून नव्या शाळेत जात असलेल्या शिक्षकांची समरी येईल. येस या बटणावर क्लिक केल्यानंतर त्या शिक्षकांची बदली यशस्वीरित्या झालेली असेल. अशा पद्धतीने प्रशासकीय अधिकारी आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील शाळांची देखरेख देखील करू शकतात व त्यांना कामामध्ये अतिरिक्त मदत देखील पुरवू शकतात. धन्यवाद.